अवैध गांजा विक्री व तस्करीवर धाड टाकीत राजुरा पोलिसांनी 3 किलो 2,900 ग्राम अवैध गांजा व दुचाकी जप्त करीत आरोपीला अटक केली आहे. राजुरा शहरातील सानिया नगर भागात अवैध गांजाची तस्करी व विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती राजुरा पोलिसांना प्राप्त होताच पोलीस निरीक्षक विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मेंद्र जोशी यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाने कारवाईत दुचाकीत ऍक्टिवाच्या डिक्कीत 3 किलो 2,900 ग्राम गांजा ज्याची किंमत 30,000 रुपये व दुचाकी ऍक्टिवा किंमत 70,000 रुपये असा एकूण 1,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीला नार्कोटिक्स एनडीपीएस कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास राजुरा पोलिसांतर्फे सुरू आहे. देशातील व राज्यातील घडामोडी रोज सर्वात आधी बघण्याकरिता न्यूज BHD चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनला ऑलवर सेट करा आणि बघा मराठी बातम्या रोज सर्वात आधी.